1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट सूर्यदर्शन राहणार आहे. तुम्ही काय करा, सर्व शेतीची कामे आटवून घ्या. त्यानंतर 3 ऑगस्ट 4, 5, 6, 7, 8, 9 मुसळधार पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यावा. म्हणून सर्व हे अंदाज लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या शेतीची कामे करावी. 3 ऑगस्ट 4, 5, 6, 7, 8, 9 मुसळधार पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यावा. म्हणून सर्व हे अंदाज लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या शेतीची कामे करावी. असो.